30 जुलैला अकोला शहरात आमदार अमोल मिटकर यांच्या वाहनावर मनसे पदाधिकाऱ्यांनी जोरदार हल्ला करीत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. आंदोलन दरम्यान मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांनी मिटकरीच्या वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. 13 कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले असता अचानक जय मालोकार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र जयला कोणताच आजार नसताना मृत्यू कसा, असा आक्षेप घेऊन चौकशी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतक जय मालोकार यांच्या भावाने केली आहे. अकोला शहरातील रेस्ट हाऊस येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटल्याने यांच्यावर 30 जुलैला हल्ला करण्याचा मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. जोरदार घोषणाबाजी करत मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांनी आमदार मिटकरी यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. राड्यानंतर पोलिसांनी 13 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यात जय यांचा सुद्धा समावेश होता. या राड्यानंतर जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या दरम्यान जय यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी या अगोदर जयला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतक मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मोठ्या भावाने केली आहे. काल दुपारी त्याच्या स्फोटकांवरती पूर्ण झालं होतं. त्याच्यानंतर लगेच हॉस्पिटलमध्ये बोलवून आलं तर गेलो आणि त्या टाईमला तो नव्हताच असं कदाचित म्हणू शकतो. डॉक्टरांनी प्रयत्न केले. आम्ही विचारत आहे की एक एवढा सदृढ मुलगा जो कधी तिथं काही दुखत नव्हतं काही नाही, अचानक त्याला हात त्याच्यामध्ये कारण काही पोलिसांनी एकदा तरी चौकशी करावी. आता पोस्टमॉर्टम हॉस्पिटलमध्ये आहे. पोस्टमॉर्टमसुद्धा एक चांगल्या पद्धतीने चांगल्या डॉक्टरांनी करावं, ज्याच्यामुळे माहिती पडेल की नेमकं कारण काय होतं आणि त्याच्यामुळे एवढा तीव्र हार्ट अटॅक त्याला आला. याआधी त्याला कशाच प्रकारचा कुठलाच त्रास नव्हता. काल जी गोष्ट घडली आमच्यासाठीच आश्चर्यचकित घडणारी गोष्ट आहे की एकदमच एवढा तीव्र हार्ट अटॅक आणि कसा काय संशय म्हणून तर सांगता येणार नाही. पण काय आहे की जी काल गोष्ट घडली आहे की काही राळा झाला काहीतरी आमदारांविषयी जे काही घडलेलं आहे याची सखोल चौकशी अकोला पोलिसांनी करावी. कोण होता मृतक मनसे कार्यकर्ता जय मालोकार जाणून घेऊया याच्या बाबत माहिती. जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष होता. सध्या परभणी येथे होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या 3र्या वर्षाला शिकत होता. जयचे अकोल्यातील उमरी भागात वास्तव्य होते. गेल्या 5 वर्षापासून जय मालोकार मनसेमध्ये सक्रियपणे कार्यरत होता. काय नाही ह्या काय भानगडी झाल्या त्याच्याशी मालोकार परिवाराला काही संबंध नाही. परंतु त्याला लोटालाटी झाली, त्याला प्रेशर आणल्या गेलं आणि त्यामुळे कोणी अमोल काळणे नावाच्या माणसाने त्याला जास्त प्रेशराईज करून मला असं वाटते की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या सर्व चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. कुटुंबियांची पुढची भूमिका काय असेल? कुटुंबियांची हेच आहे की बा त्यांच्याबद्दल आम्ही तक्रार करू आणि त्याबद्दल पूर्णपणे चौकशी करून त्या सर्व CCTV ची चौकशी करावी. ज्या पद्धतीने त्यांना लोटालाटी करण्यात आली की ही काही पद्धत नाही आहे. पोलीस होती तिथे, त्यांनी पकडायला पाहिजे ना. यांनी काही केलं तर त्यांनी काही करावं ही अपेक्षाच नाही आहे. हे काही योग्य नाही आहे. कुटुंबियाची हीच मागणी आहे की त्या सर्व सविस्तर चौकशी करून जे जे संबंधित असतील त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे. जय मालोकार हे मागील 4 ते 5 वर्षापासून मनसे पक्षात कार्यरत होते. कार्यकर्ता ते महाराष्ट्र विद्यार्थी मनसे अकोला उपजिल्हाध्यक्ष पदावर ते पोहोचले होते. विद्यार्थ्यांसाठी अनेक आक्रमक आंदोलन जय मालोकरांनी केले आहे. आता या प्रकरणात अकोला शहर पोलीस कोणता तपास करणार याकडे संपूर्ण अकोलाकरांचे लक्ष लागले आहे.